घंटा चौकी परिसर के जंगल में अवैध रूप से चल रही हाथ भट्टियों पर रामनगर पुलिस ने छापामार कार्रवाई करते हुए हाथ भट्टियों को नष्ट किया। आने वाले चुनाव में जिला परिषद चुनाव होने से अवैध तरीके से देसी हाथ भट्टी शराब निकालकर उनकी बिक्री करने वाले लोगों के खिलाफ जिला पुलिस अधीक्षक संदीप दीवान, अपर पुलिस अधीक्षक हिमराज सिंह राजपूत इनके मार्गदर्शन में चलाई मुहिम में उप विभागीय पुलिस अधिकारी सुशील कुमार नायक, पुलिस निरीक्षक संपत चौहान और पुलिस उप निरीक्षक SM मोटेकर रामटेके मड़ावी और खांडवे तथा पुलिस स्टेशन रामनगर पुलिस मुख्यालय C60 SDPO स्कॉट के पुलिस स्टाफ के साथ घंटा चौकी गांव समीप जंगल परिसर में अवैध तरीके से देसी हाथ भट्टी पर मोह की शराब निकालने वाले लोगों पर कायदेशीर कार्रवाई करने चलाई मुहिम में गुप्त सूचना के आधार पर मिली जानकारी के मुताबिक घंटा चौकी गांव समीप 8 से 9 अवैध हाथ भट्टियों पर छापा मार यहां की शराब नष्ट किए गए। उक्त जगह पर मिले 60 मिट्टी के घड़ों में करीब 6000 लीटर मोहा सड़वा और 300 लीटर देसी शराब हाथ भट्टी शराब ऐसा कुल 6,62,900 रुपए का मुद्देमाल नष्ट किया गया। जगदीश सोनू कुमरे, अनीता बाबूराव शर्मा के अनिल यादव तोड़ा से, अरविंद परसराम ओई के उम्र 35 वर्ष, यह सभी घंटा चौकी के निवासी होकर इन अपराधियों के खिलाफ रामनगर पुलिस स्टेशन अपराध क्रमांक 255/17, 256, 257/17, 258/17, कलम 65 ब क ड ई फ महाराष्ट्र शराबबंदी कानून 7 कलम 188 भादवी के तहत कार्रवाई कर अपराधी अरविंद परसराम ओई के उम्र 35 वर्ष घंटा चौकी निवासी इसे गिरफ्तार किया गया है। बाकी अपराधी फरार है। इस मामले की जानकारी देते हुए पुलिस निरीक्षक संपत चौहान ने स्थानिक नागरिकों को आह्वान किया है कि इस तरह की मोहा शराब निकालना बंद करें और दूसरे व्यवसाय करें। लोहारा गांव, घंटा चौकी, वायगाव किंवा इतर परिसरामध्ये मोहा फलांची हातभट्टीची दारू काढण्याचा प्रयत्न भरपूर लोक करत असतात। चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी असल्यामुळे या उद्योगाकडे जास्त लक्ष लोकांचं गेलेलं आहे, स्थानिक लोकांचं। परंतु गेल्या 1-1.5 वर्षापासून आम्ही सतत या ठिकाणी धाडी टाकून यांचे हे जे दारूभट्टीचे अड्डे आहेत उद्ध्वस्त करत आलेलो आहोत। आजही आम्ही या ठिकाणी आदरणीय SP साहेब दिवान साहेब, ऍडिशनल SP साहेब आणि चंद्रपूर SDPO नायक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर रामनगर पोलीस ठाण्याचे 4 ते 5 अधिकारी, 20 ते 25 कर्मचारी, त्यासोबत स्पेशल स्क्वॉड, मुख्यालयाचे कर्मचारी असे जवळजवळ 60 ते 70 कर्मचारी अधिकारी वगैरे आम्ही या ठिकाणी स्पेशल ऑपरेशनसाठी आलेलो आहोत। सकाळपासून आम्ही जंगल परिसरात, घंटा चौकीच्या जंगल परिसरात फिरून जवळजवळ 30 ते 40 जमिनीत पुरलेले माठ ज्यामध्ये मोहा सडवा त्यांनी साठवून ठेवला होता आणि इलेक्शनच्या काळात सध्या ते काढून त्याचे मोहा हातपट्टी दारू काढून ती विकण्यासाठी ते तयारीत होते। परंतु ते आम्ही शोधून काढून त्याचा जवळजवळ 40 ते 50 आतापर्यंत जमिनीत पुरलेले माठ आम्ही फोडलेले आहेत। 4 ते 5 भट्ट्या आम्ही तोडून टाकलेले आहेत आणि या ठिकाणी आम्ही अशीच आज दिवसभर कारवाई चालू ठेवणार आहे। यापूर्वी आम्ही अशाच प्रकारच्या कारवाई करून त्यांचा नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न केलेला आहे। नुकतंच आता जिल्हा परिषदेचं इलेक्शन समोर येत आहे, त्या पार्श्वभूमीवर आम्ही लोहारा गाव किंवा हे घंटा चौकी आणि इतर परिसरात ज्या ठिकाणी मोहादारू काढली जात असेल त्या ठिकाणी सतत धाडी टाकून त्या ठिकाणी धाडी हे मोहा हातभट्टी करणाऱ्या लोकांच्यावर कडक कारवाई सुद्धा करणार आहोत, गुन्हे दाखल करणार आहोत। त्यामुळे माझं आव्हानही आहे इथल्या स्थानिक नागरिकांना की त्यांनी अशा प्रकारची मोहादारू वगैरे काढण्याचं सर्व बंद करावं आणि त्यांनी वेगळे व्यवसाय करावेत,